बीच कोर्स इयत्ता 10वी विषय भूगोल दिवस 15वा चाचणी क्रमांक 1 उत्तरा सहित सेतु अभ्यासक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी 1 याप्रमाणे 3 चाचण्यांचे आयोजन करावेचे आहे. येथे इयत्ता 10वी भूगोल चाचणी क्रमांक 1 उत्तरा सहित दिलेली आहे. असेच नवनवीन सेतु अभ्यासक्रमावरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या ठिकाणी भूगोल विषयाची 15 गुणांची चाचणी परीक्षा दिलेली आहे. चाचणी परीक्षेचा हा पेपर विद्यार्थ्याने आधी स्वतः सोडवायचा आहे आणि उत्तर पडताळणीसाठी उत्तर सूचीचा वापर करावा. बघूया उत्तर सूची. 15 गुणांसाठी 30 मिनिटांचा वेळ आहे. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करताना डॅश साधनांचा उपयोग केला जातो. 4 साधने दिलेली आहेत, प्रश्नावली, फोटो, नकाशा, दुर्बीण. त्यातील अ पर्याय आहे फक्त 1 आणि 4 साधन, ब पर्याय फक्त 2 आणि 3 साधन, क पर्याय फक्त 3 साधन, ड पर्याय फक्त 1, 2 व 3 साधन. यातील योग्य पर्याय आहे ड, 1, 2, 3 साधन. म्हणजेच प्रश्नावली, फोटो, नकाशा या साधनांचा वापर क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करण्यासाठी होतो. दुसरी रिकामी जागा, क्षेत्रभेटी दरम्यान क्षणचित्रे घेण्यासाठी डॅश साधनांचा वापर करतात. पर्याय आहेत अ नकाशा, ब दिशादर्शक, क दुर्बीण, ड कॅमेरा. आणि यामधील योग्य पर्याय आहे कॅमेरा, ड पर्याय. रिकामी जागा तिसरी, भारतीय प्रमाणवेळ डॅश रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. पर्याय आहेत अ 82.5° उत्तर अक्षवृत्त, ब 82.5° दक्षिण अक्षवृत्त, क 82.5° पूर्व रेखावृत्त आणि क पर्याय 82.5° पश्चिम रेखावृत्त. आणि यामधील योग्य पर्याय आहे क 82.5° पूर्व रेखावृत्त. चौथी रिकामी जागा, आंतरराष्ट्रीय वाररेषा डॅश या रेखावृत्तावरून ठरविली जाते. पर्याय अ 180°, ब 0°, क 60°, ड 90°. आणि यामधील योग्य पर्याय अ 180°. पाचवी रिकामी जागा, भारत हा डॅश गोलार्धातील देश आहे. पर्याय अ उत्तर पूर्व, ब पर्याय उत्तर पश्चिम, क दक्षिण पूर्व, ड पर्याय दक्षिण पश्चिम. आणि यामधील योग्य पर्याय आहे अ पर्याय उत्तर पूर्व गोलार्धात भारत आहे. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. अ गट आणि समोर ब गट आहे, मध्ये उत्तरातील ब गटातील योग्य वर्णाक्षर लिहून दाखवायचा आहे. पहिला मुद्दा दिशादर्शक, आणि यातील ब गटाचा योग्य पर्याय आहे ड दिशा ओळखण्यासाठी. 2 कर्कवृत्त, आणि यातील ब गटाचा योग्य पर्याय आहे अ 23.5° उत्तर अक्षवृत्त. 3 ग्रीनिश रेखावृत्त, आणि ब गटातील योग्य पर्याय इथे आहे ब जागतिक प्रमाणवेळ. 4 0°चे अक्षवृत्त, आणि ब गटातील योग्य पर्याय इथे आहे फ विषुववृत्त. 5 पूरतट, आणि ब गटातील योग्य पर्याय इथे आहे क नदीचे संचयन कार्य. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणासाठी 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, क्षेत्रभेटी दरम्यान प्रश्नावलीचे महत्व विशद करा. उत्तर, एखाद्या ठिकाणाची माहिती नियोजनबद्ध गोळा करण्यासाठी प्रश्नावली अत्यंत महत्वाची असते. प्रश्नावलीमधून भेट दिलेल्या ठिकाणाची सविस्तर माहिती मिळते व अहवाल लेखन करता येते. दुसरा प्रश्न, भूकंप लहरीचे किती प्रकार आहेत? उत्तर, भूकंप लहरीचे एकूण 3 प्रकार आहेत. 1 प्राथमिक भूकंप लहरी, 2 दुय्यम भूकंप लहरी, 3 भूपृष्ठ लहरी. प्रश्न चौथा, हिमोड व त्यांच्या प्रकाराची आकृती काढून योग्य ठिकाणी नावे द्या. इथे आकृती काढून दाखवलेली आहे आणि नावे सुद्धा दिलेली आहेत. विद्यार्थ्याने ती व्यवस्थित बघायची आणि आकृती उत्तर पत्रिकेत काढायची आहे. इथे चाचणीचा व्हिडिओ संपला. अपेक्षा करतो सर्व उत्तरे आपल्या लक्षात आलेली असतीलच. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.